सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण संख्यांचे विभाजक व विभाज्य आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मधील हा घटक अभ्यासणार आहोत. प्रश्न 31 या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती. आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, 31 या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज विचारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 31 चे विभाजक पाडायचे आहेत आपल्याला. तर 31 चे विभाजक पाडत असताना विभाजक कशा पद्धतीने पाडायचे पहा. तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. 31 तर हे 31 चे विभाजक एक प्रत्येक संख्येला एकने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. हे एक आणि 31. आता 31ला दुसऱ्या कशाने भाग जातो, कशानेच भाग जात नाही. कारण की 31 ही काय आहे, मूळ संख्या आहे. 31 ही काय आहे, मूळ संख्या आहे. म्हणून मूळ संख्या, मूळ संख्येचे विभाजक किती, दोनच असतात. कोणते, तीच संख्या आणि एक. तीच संख्या आणि एक हे दोनच विभाजक मूळ संख्येचे असतात. मग आपल्याला काय म्हणते, 31 या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती. मग बेरीज बरोबर किती आहेत विभाजक, दोनच आहेत. ती संख्या आणि एक, हे 31 अधिक एक बरोबर किती आली बेरीज, 32. उत्तर काय आलं आपलं, 32. उत्तर काय आलं, 32. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. या ठिकाणी 5, 6, 7 स्टार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक ठेवल्यास तयार होणाऱ्या संख्येस 5 ने निशेष भाग जातो. प्रश्न काय आहे, 5, 6, 7 स्टार या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक ठेवल्यास तयार होणाऱ्या संख्येस 5 ने निशेष भाग जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन भागामध्ये पाहिलेलं आहे, 5 ची कसोटी काय आहे. 5 ची कसोटी कोणत्या संख्येच्या एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर, यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 5 ने निशेष भाग जातो यापैकी एखादा अंक असल्यास 5 ने निशेष भाग जातो. मग आता या ठिकाणी संख्या काय आहे, 5, 6, 7 आणि स्टार. मग आता पर्यायामध्ये 5 किंवा 0 आहे का, आहे. काय आहे, 0. पर्याय क्रमांक 4. मग इथं जर 0 ठेवलं आपण तर पहा, 5670/5. 5 एक 5 5 एक 5 5 एक 5. 6 मधून 5 गेले, 1 राहिले, इथं झाले 17. 5 3 15. 17 मधून 15 गेले, 2 राहिले, 20 झाले. 5 चुक 20 काय आलं, 1134. 1134 म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी जर 0 ठेवला तर आपल्याला पर्यायामध्ये 5 नाही 0 आहे, 0 जर ठेवला तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. म्हणून उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. काय येईल, पर्याय क्रमांक 4. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, नंतर लिहा. स्पष्टीकरण देते वेळी लक्ष समोर असू द्या.
चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न पाच स्टार चार स्टार या संख्येला तीनने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची बेरीज किती असेल पहा। या ठिकाणी दोन स्टार दिलेले आहेत, तर मग या स्टारच्या जागी काय दिलेला आहे प्रश्न आपल्याला? पाच स्टार, स्टार म्हणजे पुली, चार आणि हे स्टार। हे स्टारच्या जागी जो काही अंक असेल तो अंक जर त्या ठिकाणी ठेवला तर त्याला कितीने भाग जातो? तीनने भाग जातो। मग आता तीनने जर त्या ठिकाणी मग कोणता अंक आहे त्या अंकाची आपल्याला बेरीज पाहिजे, कारण की दोन ठिकाणी स्टार आले। मग विद्यार्थी मित्रांनो, आता तीनने जर भाग जात असेल तर तीनची कसोटी काय म्हणते? तीनची कसोटी काल झालेलं आहे आपल्याला परवालाही, संख्येतील अंकाच्या बेरजेला संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने भाग जात असल्यास त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो, तीनने निशेष भाग जातो संख्येतील अंकाच्या बेरजेला। आलं का लक्षात? मग आता संख्या काय इथं काय आहे? पाच स्टार चार, आता पाच आणि चार किती झाली बेरीज? नऊ। मग आता या ठिकाणी असा अंक घ्यायचे की त्याची बेरीज इथं दुप्पट, त्याची दुप्पट या ठिकाणी आली आहे। स्टारच्या ठिकाणी जो काही अंक असेल त्याची दुप्पट या ठिकाणी पर्यायात आहे, कारण त्याची बेरीज आहे। बेरीज किती? मग या ठिकाणी जर आपण तीनने भाग जायचं म्हणल्यानंतर तीन इथं घेतलं तर इथं तीन, तीन आणि तीन सहा होतं, सहा पर्यायात आहे का? नाही। इथं जर चार घेतलं, इथं चार घेतलं, चार आणि चार आठ, मग आठ आणि हे नऊ सतरा, तीनने भाग जातो का? नाही, कारण की इथं आठची दुप्पट सोळा आहे, म्हणून पर्याय हा येईल का? नाही। मग या ठिकाणी जर आपण पाच घेतलं तर पाच आणि पाच किती झाले? दहा, दहा आणि हे पाच पंधरा, पंधरा आणि चार एकोणीस, एकोणीसला तीनने भाग जातो का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक तीन पण येणार नाही। मग आता इथं दुप्पट पाच आहे म्हणजे इथं आडीच घेता येईल का? दोन पॉईंट पाच, नाही, पर्याय क्रमांक चार येणार नाही। मग इथं जर नऊ घेतलं तर इथं नऊ, इथं नऊ किती झाले? अठरा, अठरा आणि हे पाच आणि चार नऊ सत्तावीस, म्हणजे ही संख्या काय तयार होईल? सत्तावीसला तीनने भाग जातो, म्हणून पाच नऊ चार नऊ, पाच हजार नऊशे एकोणपन्नास ही संख्या येईल, आणि या संख्येला तीनने निशेष भाग जाईल। नऊ आणि चार किती? तेरा, तेरा आणि नऊ बावीस, बावीस आणि पाच सत्तावीस, सत्तावीस तीनच्या पाड्यात आहे, आहे तीन नऊ सत्तावीस, सत्तावीसला भाग जातो, म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो। मग स्टारच्या ठिकाणी आपण काय घेतलं? इथे एक स्टार होता, इथे एक स्टार होता, काय घेतले? नऊ। मग आता या नऊची नऊची बेरीज किती झाली? अठरा। म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलं। उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक एक। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। आलं का लक्षात? आकांक्षा अँड आकाश पगार बळा उत्तर देते वेळी एक वेळी देत चला। किती वेळेस चॅट केले आपण? चॅटमध्ये वेळ वाया घालू नका, लक्ष चॅटकडे देऊ नका। चला पुढचा प्रश्न काय आहे? पंचेचाळीस या संख्येच्या सर्वात लहान, पंचेचाळीस या संख्येच्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभाजकाचा गुणाकार किती? आता पंचेचाळीसचा सर्वात लहान विभाजक आणि सर्वात मोठा विभाजक, तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येचा, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक किती असतो? एक। आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक काय? संख्या पंचेचाळीस, म्हणजे
तीच संख्या, तीच सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते, त्याच्यापेक्षा मोठा असू शकत नाही। आता आपल्याला त्या 45 चा सर्वात लहान विभाजक 1 मिळाला, मोठा विभाजक किती आहे 45 मिळाला, त्या विभाजकाचा गुणाकार म्हणजे ही 1 गुणिले 45 या दोघाचा गुणाकार किती येईल, 45 एक 45 गुणाकार किती येईल 45 एक 45। मग पर्याय मध्ये आहे का, आहे, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न *3* या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक ठेवावा, 4 ने निशेष भाग जाण्यासाठी कोणता अंक ठेवावा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, 4*3* या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा। आता 4 ची कसोटी काय, आपल्याला 4 ची कसोटी एकक आणि दशक, एकक व दशक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या होणाऱ्या संख्येला चार ने निशेष किंवा पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो। मग आता या ठिकाणी काय आहे, एकक स्थानी काय आहे इथं स्टार आहे आणि दशक स्थानी काय आहे 3 आहे। मग आता 4 पाड्यामध्ये 3 दशक स्थानी येणाऱ्या कोणकोणत्या संख्या येतात, 4 7 28, 4 8 32 आणि 4 9 36, 4 ने भाग जाण्यासाठी 4 9 36, 4 10 40। मग आपल्याला एकतर या स्टारच्या ठिकाणी 2 घ्यावं लागेल किंवा 6 घ्यावं लागेल या ठिकाणी, बरोबर आहे। मग इथं आहे का पर्याय 2, नाही। मग काय आहे पर्यायामध्ये 6, मग ही संख्या काय होईल, 6 जर घेतलं तर 4636। आता या ठिकाणी एकक आणि दशक स्थानी मिळून काय झाले, 36 ला 4 ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 4 ने भाग गेलाच पाहिजे। चला पाहू, 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4, 6 मधून 4 गेले 2 उरले 23 झाले, 4 5 20, 23 मधून 20 गेले 3 उरले 36 झाले, 4 9 36 गेला पूर्ण भाग। म्हणजे उत्तर काय आलं आपलं, या स्टारच्या ठिकाणी जर आपण 6 जर ठेवलं तर या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। आलं लक्षात, कसोट्या पाठ करत चला, वाचन करत चला, थोडस सकाळी लवकर उठा, लवकर उठून वाचन करा। चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इतर पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आलं लक्षात। चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न 84 या संख्येच्या सर्व विभाजकाची संख्या किती, 84 या संख्येच्या सर्व विभाजकाची संख्या, आपल्याला काय करायचे 84 विभाजक पाडायचे आणि त्यांची संख्या लिहायची, 84 विभाजक किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी
लिहायचे। मग काय करा, 84 विभाजक पाळत असताना हे अशा पद्धतीनं एक डब्बा तयार करा, म्हणजे आपल्याला काय होतं, सोपं जातं थोडंस। कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1, मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे 1 आणि 84। त्यानंतर याला 2 ने भाग जातो 2, मग आता 84 जर 2 ने भाग घातलं तर काय येतं, 42। 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 42। त्यानंतर 3 ने भाग जातो का, 8 आणि 4 12, 3 ने भाग जातो। मग 3 ने जर भाग घातला आपण याला तर काय येतं, 3 दुनी 6, 2 उरले 24 झाले 3 8 24, म्हणजे 28 3 84। त्यानंतर 4 ने भाग जातो, 4 4 2 8 21 4 84। 5 ने भाग जातो का, नाही। 6 ने भाग जातो, 6 1 6, 2 उरले 24 झाले 6 4 24, म्हणजे 34 84। 7 ने भाग जातो का, जातो, 12 7 84, म्हणजे 7 12। 8 ने भाग जातो का, जात नाही। 9 ने, नाही। 10 जात नाही। 11 नाही। 12 तर या ठिकाणी आलेलं आहे, 12 7 84। मग आता एकूण विभाजकाची संख्या किती झाली, ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती झाले विभाजक, किती आले, 12। एकूण विभाजकाची संख्या, एकूण विभाजकाची संख्या किती आली, 12। आलं का लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। 84 सर्व विभाजकाची संख्या 12 आलेली आहे। आलं लक्षात, काय अवघड आहे त्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न काय आहे, 96 या संख्येचे एकूण विभाजक किती, 96 या संख्येचे एकूण विभाजक। वरच्या सारखाच प्रश्न आहे, फक्त संख्या बदललेली आहे, व 84 होती, या ठिकाणी 96 आहे। आपल्याला 96 चे एकूण विभाजक काढायचे, काय काढायचे, 96 चे एकूण विभाजक काढायचे, एकूण विभाजक। तर 96 चे एकूण विभाजक किती आहे, तर पहा 96 विभाजक काढू ह्याचे, 1 सर्वात लहान विभाजक 1, सर्वात मोठा विभाजक 3 संख्या, त्यानंतर 2 ने भाग जातो, 48 2 96, 2 48 9 आणि 6 ही झाली बेरीज 15, 3 ने भाग जातो, 32 3 96, 3 3 9 3 2 6, 32 3 96, त्यानंतर 4 ने भाग जातो, 24 4 96, 24, 5 ने भाग जातो का, 5 ने भाग जात नाही, 6 ने भाग जातो, 16 6 96, 6 16, 7 ने भाग जातो का, जात नाही, 7 1 7, 2 उरले 26, 7 न जात नाही, 8 ने जातो, 12 8 96, 8 12, 9 ने भाग जातो का, नाही, 10 न, नाही, 11 नाही, 12, मग 12 ने भाग, तर आपल्याला 12 या ठिकाणी आलेला आहे 12। मग आता हे एकूण विभाजक किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती येते एकूण विभाजक, 12। 96 चे एकूण विभाजक किती, 12। चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला।
96 चे एकूण विभाजक किती आहेत 12 आहे। लोणकर, ठोंबरे, दिवेकर, डमरे, चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे। 64 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या किती। 64 चे आपल्याला एकूण विभाजक काढायचे, काय करायचं आहे 64 चे एकूण विभाजक, 64 चे एकूण विभाजक काढायचे आपल्याला। आलं का लक्षात? चौसष्ट चे एकूण विभाजक, तर पहा 64 बरोबर एकूण विभाजक 1, 64 चा सर्वात लहान विभाजक 1, मोठा 64 तीच संख्या। त्यानंतर 2, 32, 32 गुणी 64 3 ने भाग जातो का? नाही। 4 ने जातो, 16 चौसष्ट 4 16। 5 ने? नाही। 6? नाही। 7, 7 ने भाग जातो का? नाही। 8 आणि 8 8 64 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8 जर लिहिले तर हे 8 डबल येतं, म्हणून हे आपल्याला 8 लिहिता येणार नाही, तर एकच कोणताही घ्यावं लागेल 8। आलं का लक्षात? मग किती झाले याचे विभाजक, ही 1 2 3 4 5 6 7 किती झाले 64 चे एकूण विभाजक 7। आलं का लक्षात? चला डमरे 8 येत नाही बाळा, 8 विभाजक येत नाही, 7 विभाजक येतात, कारण की 8 गुणिले 8 म्हणजे या 8 विभाजक आहे। मग 8 दोन वेळेस कसं घेता येईल, एकच वेळेस घ्यावं लागेल ना। चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत, चला आली, ह्याला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। चला लाईक करत चला, नवीन असाल लाईक करा, हे सॉरी लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न एकोणचाळीस या संख्येचे मूळ विभाजक किती। पहा 39 या संख्येचे मूळ विभाजक विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, मूळ विभाजक किती। तर या ठिकाणी मूळ हा शब्द वापरलेला आहे, मूळ विभाजक, म्हणजेच याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो मूळ अवयव, म्हणजे मूळ संख्या असलेले त्याचे विभाजक किंवा अवयव। आलं का लक्षात? अवघड काहीच नाही, खूप सोपा आहे। पहा एकतर 39 चे विभाजक पाडा, 39 ही काय आहे, 39 ही मूळ संख्या आहे, 39 ही काय आहे मूळ संख्या आहे। मग मूळ संख्येचे विभाजक किती पडतात किंवा अवयव, दोनच पडतात, कोणते, 1 आणि तीच संख्या 39, 1 आणि तीच संख्या। आलं का लक्षात? मग मूळ विभाजक किती आले, 2। मूळ विभाजक 39 चे मूळ विभाजक 2 किती, 2 सॉरी 39 ही आणखी सॉरी आपल्याला या ठिकाणी मूळ संख्या नाही ही, सॉरी 31 असं लक्षात आलं। चला 3 13, चला 3 13 मग या ठिकाणी काय आहे, 3 आणि 13 हे दोन
तीन आणि तेरा हे दोन मूळ हे आहेत। तर पहा आपल्याला जर मूळ विभाजक पाडा म्हणलं तर अशा पद्धतीने पाडा सगळ्यात सोपं, तीनने भाग जातो, तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, तेराने तेरा एक तेरा, मग काय आले तीन गुणिले तेरा, म्हणजे हे काय झाले दोन विभाजक झाले, हे मूळ विभाजक झाले। हे मूळ विभाजक कोणते झाले तीन आणि तेरा, आलं लक्षात? सॉरी 39 ही मूळ संख्या नाही, तीन आणि तेरा अशा पद्धतीने अवयव पाडा। अशा पद्धतीने मूळ विभाजक म्हणलं तर त्याचे मूळ अवयव। चल त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 96 या संख्येचे एकूण विभाजक किती, 96 या संख्येचे एकूण विभाजक किती, 96 चे एकूण विभाजक आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, 96 चे एकूण विभाजक आपल्याला काढायचं आहे। विभाजक मूळ वगैरे काही विचारले नाही, या ठिकाणी फक्त विभाजक विचारले। मग 96 बरोबर एक, 96 तीच संख्या। त्यानंतर दोन भाग जातो, दोन 48, 48 दोन 96, तीन भाग जातो, तीन, तीन त्रिक नऊ आणि तीन दोन 6 32, तीन 32। त्यानंतर चला हा प्रश्न डबल आला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न डबल आला, याच्या अगोदरात झालेला होता आता। त्यानंतर चारने भाग जातो 24 चौक 96, सहाने भाग जातो 16 सकी 96, सातने भाग जातो का नाही, आठने भाग जातो 12 8 96। मग किती झाले, एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सहा, 10 11 12, किती झाले विभाजक 12, आलं का लक्षात? एकूण विभाजक किती 12। चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला चला मगाच हा प्रश्न झाला होता, हो झाला होता, डबल आलेला आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। बचाटे, पाटील, दिशा, लोणकर, जरे, संगाळे, चव्हाण। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 105 या संख्येचे किती मूळ विभाजक आहेत। पहा या ठिकाणी आपल्याला 105 चे मूळ विभाजक विचारले, काय विचारले मूळ विभाजक विचारले। तर मूळ विभाजक जर काढायचा असेल तर काय करा, अशा पद्धतीने काढा, सोपं जातं। 105 पाच न भाग जातो, 5 2 10 5 5 काय आलं 21, 21 तीन ने भाग जातो, 3 7 21, 7 1 7, मग काय आले मूळ विभाजक म्हणजेच मूळ अवयव, काय आले हो 5 × 3 × 7 अशा प्रकारे हे आले। तर मग 5 3 7 म्हणजे काय आलं, 105 या संख्येचे, 105 चे मूळ विभाजक किती आहेत, 3 आहेत, 3 आहेत, आलं का लक्षात? एकशे पाच चे मूळ विभाजक किती आहेत, 3, 5 3 7। चला ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला युनूस, दिवेकर, गांगुर्डे, शिंदे, लोणकर, करंजकर, दिशा पाटील, भक्ती। चला तांबोळी, गुड मॉर्निंग बाळा, अर्धा तास झाला। डमरे, करपे, युवराज,
बेरुले गोरे। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पहा, थोडासा वेगळा आहे प्रश्न। 45 च्या विभाजकाची संख्या ही 56 च्या विभाजकाच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे। 45 चे विभाजक जेवढे आहेत, 45 आणि 56 च्या विभाजकाच्या म्हणजे 45 चे विभाजकाची संख्या 56 च्या विभाजकापेक्षा कितीने कमी आहे, म्हणजे फरक काढायचा आहे आपल्याला दोघाच्या विभाजकाचा, कशाचा, 45 आणि 56। 45 चे काय, 1 45, दोनने भाग जातो का 45 ला, नाही, तीनने भाग जातो, 3 15, 15 त्रिक 45, 4 ने, नाही, 5 ने जातो, 5 9 45, 6, नाही, 7 8 9, 9 इथं आलेलं आहे, म्हणजे आता हे 45 चे विभाजक किती झाले, हे 3 आणि हे 3 6 झाले। त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणतंय, 56 चे विभाजक फरक काढायचं आहे आपल्याला, 56 चे विभाजक, 1 56, 2 28, 3 ने भाग जातो का, नाही, 4 ने, 14 चौक 56, 4 14, 5 नाही, 6 ने भाग जातो का, नाही, 7 न जातो, 7 8 56, 7 8 56, त्याच्यानंतर 7 च्या नंतर 8, 8 3 इथं आलेला आहे, म्हणजे एकूण याचे विभाजक किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, किती विभाजक आहेत, 8। माझा या दोघाचा फरक बरोबर 56 चे 8 45 चे 6, मग किती, 2 ने कमी आहे, 2 ने कमी आहे, आलं का लक्षात। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल, काय पर्याय क्रमांक 1, 2 ने कमी, 45 चे विभाजक 56 च्या विभाजकापेक्षा 2 ने कमी आहे। 56 चे 8 विभाजक आहेत, 45 चे 6 विभाजक आहेत, फरक किती आहे, 2 चा फरक आहे। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे, पुढचा प्रश्न, 7 3 4 या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल। पहा काय दिलेलं आहे या ठिकाणी, 7 3 4, 7 3 4 या संख्येला 4 ने निशेष भाग जाण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल असे विचारलेलं आहे। 4 ची कसोटी काय, त्या एकक आणि दशक स्थानच्या अंकाला मिळून तयार होणाऱ्या संख्येला, एकक स्थानी आणि दशक स्थानी असलेला जो काय अंक आहे त्यापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। मग आता या ठिकाणी जर आपण पर्याय क्रमांक 1 3 ठेवलं तर 34 4 ने भाग जातो का 34 ला, किंवा 34 4 च्या पाळ्यात आहे का, नाही, 2 जर ठेवलं तर काय होतं, 7324, एकक आणि दशक स्थानचे अंक म्हणून काय होतं, 24, 4 ने भाग जातो, 4 सक 24, म्हणजे 2 उत्तर येईल याचं। आपण पर्याय क्रमांक 3 7 ठेवलं तर 7 ने भाग जाईल का, 4 1 4 3 उरले, 34 झाले, 4 च्या पाळ्यात 34 आहे का, नाही, पर्याय क्रमांक 3 येणार नाही। पर्याय क्रमांक 4 5 जर ठेवलं तर 54 54 ला 4 ने भाग जातो का, 4 1 4 1 उरला, 14 झाले, जात नाही, मग पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही। मग पर्याय क्रमांक काय येईल, 2 येईल पर्याय क्रमांक, संख्या काय होईल, 7324।
आता आपल्याला चार ने निशेष भाग गेला पाहिजे, जातो का पाहू आपण चार ने जाव जातोच, कारण की कसोटी मध्ये बसतो म्हणजे जातोच। चार एक चार, चार एक चार, सात मधून चार गेले किती राहिले तीन, पुढे किती आहे तीन, तेहतीस झाले, चार आठ बत्तीस, तेहतीस मधून बत्तीस गेले किती उरले एक, बारा झाले, चार त्रिकम बारा, चार एक चार, म्हणजे काय झालं, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल। काय येईल, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येत। आलं का लक्षात, स्टारच्या ठिकाणी स्टार बरोबर आपण जर दोन ठेवलं तर याला चारने भाग जातो। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। युवराज, चला राउंडर, श्रेयज करपे, चला डमरे, धन्यवाद, अतिशय सुंदर व्हिडिओ सर, चला धन्यवाद। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे, चार सहा आठ स्टार या संख्येला तीन ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल, या संख्येला तीन ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, तीनची कसोटी आपण आताच पाहिलेली आहे, या ठिकाणी स्टार, आता या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा, म्हणजे तीन ने निशेष भाग गेला पाहिजे। तीनची कसोटी काय, अंकाची बेरीज, अंकाची बेरीज, अंकाच्या बेरजेला जर तीन ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो, काय होईल बेरीज, चार अधिक सहा अधिक आठ, या तिघाची किती होलेली आहे, सहा चार दहा आणि आठ अठरा, सहा चार दहा आणि आठ अठरा। चला याचे पर्याय लिहायचे राहिलेत आपल्याला, मग आता अठरा मध्ये एक मिसळला एकोणीस होतो, एकोणीसला तीन ने भाग जातो का, नाही, दोन मिसळला वीस होतो, भाग जातो का, वीसला नाही, मग तीन मिसळा अठरा आणि तीन, या स्टारच्या अधिक जर तीन घेतलं तर काय होते बेरीज, होती एकूण बेरीज होते एकवीस, चार अन सहा दहा, दहा आणि आठ अठरा, अठरा आणि तीन एकवीस, मग हे एकवीस भागिले जर तीन केलं तर निशेष भाग चाललाय, म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार हजार सहाशे त्र्याऐंशी, चार हजार सहाशे त्र्याऐंशी ही संख्या मिळेल। या संख्येला तीन ने भाग गेला पाहिजे, तीन एक तीन, तीन एक तीन, चार मधून तीन गेले एक राहिले, सोळा झाले, तीनापाच्या पंधरा, एक उरला, अठरा झाले, तीन संग अठरा, तीन एक तीन, म्हणजे एक हजार पाचशे एकसष्ट, एक हजार पाचशे एकसष्ट। आलं का लक्षात, म्हणजे स्टारच्या ठिकाणी जर आपण तीन घेतला, स्टार बरोबर तीन जर घेतला तर याला तीन ने निशेष भाग जातो। चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला झिरो पण येईल, पर्याय नाही, पर्यायामध्ये का असेल असतं तर ते आपल्याला लक्षात आलं असतं, त्या ठिकाणी झिरो घेतला तरी जातो, तीन घेतला तरी भाग जातो, सहा घेतला तरी जातो, तीनच्या पाड्यातील संख्या नऊ घेतला तरी जातो। चला युवराज बरोबर आहे तुमचं। चला पुढचा प्रश्न का आहे, पुढचा प्रश्न, वीसच्या विभाजकाची बेरीज किती येईल। चला वीसचे विभाजक, त्याची बेरीज करायची आपल्याला, वीसच्या विभाजकाची बेरीज किती, वीसचे विभाजक काय काय आहेत, कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक आणि मोठा विभाजक तीच संख्या, बरोबर आहे, म्हणजे एक आणि वीस। त्यानंतर चला डमरे, पर्याय तिथं लिहायचे राहिलेत आपले, पर्याय लिहिला असतं तर आपल्याला पर्याय क्रमांक त्याचा योग्य उत्तर आला असतं। चला त्यानंतर दोन ने भाग जातो, दोन दहा, तीनने नाही, चार पाच, चार पंचे वीस, सहा चार आणि पाच आलेले आहे, सहाने भाग जातो का, नाही, सातनं नाही, आठ नऊ दहा, दहा आलेला आहे,
मग याची बेरीज विचारली आपल्याला, म्हणजे एक अधिक दोन अधिक चार अधिक पाच अधिक दहा अधिक वीस, करा बेरीज, वीस आणि दहा तीस, तीस आणि पाच पस्तीस, पस्तीस आणि चार एकोणचाळीस, एकोणचाळीस आणि इथं एक आहे चाळीस, चाळीस आणि हे दोन बेचाळीस, किती आली बेरीज याची बेचाळीस, बेरीज बरोबर बेचाळीस, आलं लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत, चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत, चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पंचेचाळीसच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये एकवीसचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती, पहा प्रश्न थोडासा फिरवून विचारलाय, पंचेचाळीसच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये एकवीसचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती, चला सोडवा। चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर येत आहे, पहा पंचेचाळीसचा सर्वात मोठ्या विभाजकामध्ये एकवीसचा सर्वात लहान, आता पहा पंचेचाळीसचा सर्वात मोठा विभाजक, कुठल्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक काय असतो, तीच संख्या असते, म्हणजे काय पंचेचाळीस, आलं का लक्षात, पंचेचाळीसचा सर्वात मोठा विभाजक काय पंचेचाळीस, आणि एकवीसचा सर्वात लहान विभाजक काय आहे एक, कुठल्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते आणि लहान विभाजक काय असतो एक असतो, प्रत्येकाचा सर्वात लहान विभाजक एक, मग यांची बेरीज सर्वात लहान विभाजक मिळवला असता म्हणजे बेरीज करावं लागेल, किती आली शेहेचाळीस, येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज किती, चला पहा येणारी संख्या काय मिळाली आपल्याला शेहेचाळीस मिळाली, मग या शेहेचाळीसच्या सर्व विभाजकाची संख्या, आता शेहेचाळीसचे विभाजक एक शेहेचाळीस, दोन तेवीस दोन्ही शेहेचाळीस, तीन ने भाग जातो का नाही, चार ने भाग जातो का नाही, पाच ने नाही, सहा नाही, सात नाही, आठ नाही, नऊ दहा, म्हणजे आपल्याला इथं काय मिळाले हे चार विभाजक मिळाले त्याचे, शेहेचाळीस तेवीस दोन एक यांची बेरीज, आता काय येईल बेरीज यांची, एक अधिक दोन अधिक तेवीस अधिक शेहेचाळीस बरोबर, बेरीज बरोबर काय येईल पहा, तेवीस आणि शेहेचाळीस किती झाले एकोणसत्तर, तेवीस आणि शेहेचाळीस किती झाले एकोणसत्तर, एकोणसत्तर आणि एक सत्तर, सत्तर आणि दोन बहात्तर, पहा सहा आणि तीन नऊ, नऊ एक दहा आणि दोन बारा, दोन हच्याला एक, चार आणि हातचे एक पाच, पाच आणि दोन सात, म्हणजे येणार पंचेचाळीसच्या सर्वात मोठा विभाजक त्यामध्ये एकवीसचा सर्वात लहान विभाजक मिळवला तर शेहेचाळीस आलं, तर या शेहेचाळीसच्या सर्व विभाजकाची बेरीज म्हणजे किती आली बहात्तर,
46 सर्व विभाजकाची बेरीज किती आली 72. आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न, का आहे पुढचा प्रश्न? पुढील पैकी 2.5 व 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य असणारी संख्या कोणती? तिन्ही संख्यांनी विभाज्य म्हणजे तिन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या कोणती? आलं का लक्षात? 2, 5, 10. आता 2 ची कसोटी काय आहे? 2 ची कसोटी काय आहे? हो, एकक स्थानी 0.2.4.6.8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला 2 ने भाग जातो, बरोबर आहे. त्यानंतर 5 ची कसोटी काय म्हणते? 5 ची कसोटी काय म्हणते? 5 ची कसोटी एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. 10 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी फक्त 0 असेल तर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. तर 10 ने भाग जातो. आलं का लक्षात? एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. मग आता आपल्याला 2 ने पर्याय क्रमांक 1305 2 च्या कसोटीत बसतोय का? एकक स्थानी त्याच्या 5 आहे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी जातो का? नाही. आपल्याला या तिन्ही संख्यांनी भाग केला पाहिजे. मग याला 2 ने जात नाही, 5 ने जातो, 10 ने जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल का? येणार नाही. पर्याय क्रमांक 2 ने जात नाही, 5 ने जातो, 10 ने जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर येईल का? याचं नाही. पर्याय क्रमांक 3 एकक स्थानी 2 आहे, 2 ने भाग जातो, पण 5 ने भाग जातो का? जात नाही, कारण तिथे एकक स्थानी 0 किंवा 5 नाही, 10 ने जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाही. मग पर्याय क्रमांक 4 1310 एकक स्थानी 0 आहे, 2 ने जातो, त्याच्यानंतर एकक स्थानी 0 आहे, 5 ने जातो, 10 ची कसोटी एकक स्थानी 0 आहे, 10 ने जातो, म्हणजे 1310 ला 2, 5, 10 या तिन्ही संख्यांनी भाग जातो. 2, 5, 10 या तिन्ही संख्यांनी भाग जातो. विभाज्य म्हणजे भाग जाणार. चला, आदिती जावरे नरवडे चव्हाण, म्हणजे उत्तर काय आलंय आपलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलंय. काय? पर्याय क्रमांक 4. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. चला, लाईक करायला विसरता तुम्ही. लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न काय? पुढील पैकी 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती? पहा, 4 व 6 या संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान. 4 ची कसोटी काय म्हणते आपल्याला? एकक स्थानी व दशक स्थानी असलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने, या ठिकाणी एकक आणि दशक स्थानी, पर्याय क्रमांक 1 एकक आणि दशक स्थानी असणारे अंक किती आहे? 0 आणि 2. संख्या काय तयार झाली? 20. मग या संख्येला 4 ने भाग जातो याला, बरोबर आहे. मग आता 6 ने जातो का? पहा, 6 ची कसोटी काय? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. याला 2 ने भाग जातो का? जातो. एकक स्थानी 0 आहे,
तीन ने भाग जातो का? अंकाची बेरीज करा तीन ची कसोटी काय? एक तीन ची कसोटी काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीन ने भाग केला तर त्या संख्येला तीन ने भाग जातो, बेरीज करा। पांच आणि एक सहा आणि दोन आठ जात नाही, म्हणजे या संख्येला चार ने जरी भाग केला तर सहा ने भाग जात नाही, आपल्याला चार आणि सहा या दोन्हीही संख्यांनी भाग केला पाहिजे। आपल्याला चार आणि सहा या दोन्हीही संख्यांनी भाग केला पाहिजे, आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न, सॉरी पर्याय पुढचा, काय झाली एककाने दशकांची संख्या मिळून अंक मिळून एकवीस, एकवीसला चार ने भाग जातो का? जात नाही। मग चार ने भाग जात नाही तर सहाचा तर प्रश्न नाही, दोन्ही संख्यांनी गेला पाहिजे। पर्याय क्रमांक तीन, 1524 एकक आणि दशक स्थानची संख्या काय झाली? 24 झाली। 24 ला 4 ने भाग जातो? जातो। त्यानंतर 6 ची कसोटी, 2 ने 3 ने भाग केला पाहिजे, एकक स्थानी 4 आहे, 2 ने भाग जातो। आता 3 च काय आहे? संख्येतील अंकाची बेरीज 1 अधिक 5 अधिक 2 अधिक 4 किती झाली? 4 आणि 2 6, 6 आणि 5 11 आणि 12, 12 ला जर 3 ने भाग केला तर पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो। मग बाराला तीन चौक बारा, बाराला तीन ने भाग जातो, म्हणून 1524 या संख्येला तीन ने, सॉरी तीन ने भाग जातो, दोन ने म्हणजे सहा ने भाग जातो, आलं लक्षात? चला श्रावणी जाधवर बाळा लक्ष दे इकडं, पर्याय क्रमांक तीन येऊ लागले, चार आणि सहा। आता पर्याय चार पाहू आपण, पहा पर्याय चार 36 आहे एकक आणि दशक, त्याला 4 ने भाग जातो, 4 9 36, त्याच्यानंतर 6 ने भाग जातो का? पहा 2 ने भाग जातो, एकक स्थानी 6 असल्यामुळे। 3 ने भाग जातो का? हे 1 अधिक 5 अधिक 3 अधिक 6, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, 3 ने भाग जातो, म्हणजे हे 1536 ला 4 ने व 6 ने भाग जातो आणि 1524 ला पण 4 व 6 ने भाग जातो, बरोबर आहे श्रावणी? तर मग आता या ठिकाणी दोन पर्याय येऊ लागले, मग आता पर्याय निवडायचा कोणता? तर पहा श्रावणी जाधवर इकडे पहा, इकडे लहानात लहान संख्या प्रश्नामध्ये काय विचारले आपल्याला? लहानात लहान संख्या म्हणजे आता हे 1524 आणि 1536 यापैकी जे लहान संख्या असेल त्या ते आपलं उत्तर येईल। चला सुधीर कदम बाळा चॅट मध्ये जास्त लक्ष घालू नको, एक वेळ जरी दिलास तरी मला लक्षात येतं। लहानात लहान संख्या विचारलेली आहे म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक तीन, कारण की 1524 ही संख्या काय आहे? लहान आहे 1536 पेक्षा, आलं का लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे प्रश्न घाई करू नका, बानो प्रश्न व्यवस्थित वाचन करत चला, शेवटपर्यंत प्रश्न वाचा, अति घाई संकटात नाही, घाई झाली जर हाच पर्याय 1536 पर्याय क्रमांक तीन ला असता तर काही जणांचं पर्याय क्रमांक म्हणजे 1536 हे उत्तर आलं असतं, कशामुळं? प्रश्न पूर्ण वाचला नाही, त्यामुळं प्रश्न पूर्ण वाचन करत चला। चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न? 2, 4 व 6 हे अंक एकदा वापरून चार ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? 2, 4, 6 हे अंक एकदा वापरून चार ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हणते दिशा पाटील बाळा, चार्ट जास्त हे करत लक्ष समोर दे। 2, 4, 6 हे अंक एकदाच वापरायचे आणि त्यापासून अशा दोन संख्या तयार करायच्या, कशा? लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या, कशा? चार ने भाग जाणाऱ्या। मग आता पहा आपल्याला 2, 4 आणि 6 हे तीन अंक वापरून किती संख्या तयार होतात? 246 एक, 264 दोन, त्यानंतर 462
426, त्यानंतर 642 आणि 624, 642 आणि 624 सहा संख्या तयार होतात. तीन अंकापासून तीन अंक जर दिले असतील आपण त्याची ट्रिक पाहिलेली आहे, सहा संख्या तयार होतात. मग आता चार ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यातील फरक. आता चार ने भाग जाणारी काय का असेल, लहानात लहान संख्या काय येईल, 264, 64 ला चार ने भाग जातो, ही काय झाली, लहान संख्या झाली. आता मोठी संख्या म्हणजे शतकस्थानी सहा असणारी पहा, 624 चार ने भाग जाणारी, ही काय झाली, मोठी झाली. मग आता या दोन्हीतील फरक 624 वजा 264 फरक किती येतो पहा, चार मधून चार गेले शून्य, दोन मधून सहा जात नाही, इथला हातचा इथं घ्या, बारा बारा मधून सहा गेले सहा राहिले, इथं राहिले पाच, पाच मधून दोन गेले तीन, 360 उत्तर काय आलं आपलं, 360 हे उत्तर येईल. आलं का लक्षात, 360. चला ज्यांचा आलेला आहे त्यांचा अभिनंदन, ज्यांचा चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली आजिका संपलेली आहे. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईक करायला विसरता. उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला अपूर्णांक हा घटक सुरुवात करणे, अपूर्णांक या घटकाला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, समछेद व भिन्नछेद अपूर्णांक, त्याची तुलना म्हणजे लहान मोठेपणा, तुलना म्हणजे काय, लहान मोठेपणा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, हे सर्व आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासायचं आहे. चला ध्यान, चला लाईक करत चला, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पहा, तुम्हाला जर आमच्या महाविजन परिवारामध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75884503608 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या, मी तुम्हाला त्याच्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. चला या ठिकाणी, चला प्रल्हाद डगे काय म्हणतात, लाईव्ह क्लास आहे लाईक करा. चला बाळा लाईव्ह नसेल तर लाईक करायचं नसतं का, अरे आपल्याला समजत असल्यावर लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ असेल तरी लाईक करत लाईक करा. चला चांगल्याला चांगलं म्हणायला शिका. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.